शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या घरफाळा घोटाळा प्रकरणी पोलीस आणि न्यायालयीन कामकाजात प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल नगरसेवकांनी धरलं प्रशासनाला धारेवर। नुसत्या पोकळ घोषणा। कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटल वाऱ्यावर नव्या डॉक्टरांची सेवा तर नाहीच, केवळ 3 मेडिकल ऑफिसरवर ईएसआयचा लंगडा कारभार। कर्नाटकात जाण्यासाठी ई पासची गरज नाही। कोगनोळी जवळील कर्नाटक पोलिसांनी तपासणी नाके हटवले। कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यासाठी मात्र ई पासची गरज। वडणगेतील युवा फुटबॉलपटू प्रणव भोपळेचा नवा जागतिक विक्रम। तब्बल 4 मिनिटं 27 सेकंद गुडघ्यावर पेलला फुटबॉलचा बॅलन्स। कोल्हापूरच्या शिरपेचा तुरा। आणि कोल्हापूरकरांना दिलासा। आज तब्बल 781 जणांनी केली कोरोनावर मात। 24 तासात जिल्ह्यात 594 कोरोना रुग्णांची भर। तर आज कोरोनाने घेतले 16 बळी।